चारपैकी तीन राज्यात कमळ फुललं. मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत. सलग चौथ्यांदा मध्य प्रदेशात भाजपचं सरकार. राजस्थानात सत्ता बदल होण्याची परंपरा कायम. भाजपला स्पष्ट बहुमत. अशोक गेहलोतांवर वसुंधरा राजेंचा करिश्मा भारी. अशोक गेहलोत यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. छत्तीसगडमध्येही सत्तांतर. भाजपला बहुमत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या सत्तेला ब्रेक. उत्तर भारताच्या बहुतांश भागात भाजप सरकार. दक्षिण भारतात भाजपला प्रवेश नाहीच. देशात भाजप शासित राज्यांची संख्या 12. तेलंगणात काँग्रेसचं सरकार. रेवंत रेड्डी तेलंगणाचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता. बी विक्रमादित्य उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा. लोकसभेआधी मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडचा मूड भाजपसोबत. हिंदी पट्ट्यात काँग्रेसची मोठी पीछेहाट. घमंडी आघाडीला जनतेनं पुन्हा नाकारलं. 3 राज्यातील विजयानंतर पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. मोदी की गॅरंटी वाक्याचा वारंवार वापर. मुख्यमंत्री शिंदेंचा हिंदू हृदय सम्राट फोटो लावणारे बाल मुकुंद आचार्य यांचा राजस्थानात निसटता विजय. हवामहल मतदारसंघातून आचार्य यांचा 974 मतांनी विजय. इंडिया गार्डन आणि राहुल गांधींचं विभाजनाचं राजकारण जनतेनं नाकारलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. विजयाचं श्रेय पंतप्रधान मोदींचं असल्याची प्रतिक्रिया. मोदींचं काम आणि अमित शहांचं नियोजन यामुळे भाजपचा दणदणीत विजय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्तुतीसुमनं. इंडिया आघाडीचं पानिपत होण्याचंही भाकीत. तीन राज्यातल्या विजयाचं मुंबईतल्या भाजप कार्यालयात सेलिब्रेशन. पनौती कोण आणि चुनौती कोण ते स्पष्ट झालं. आशिष शेलारांचं विधान. तीन राज्यातल्या विजयाबाबत मोदी शहांसोबत तपास यंत्रणांचंही अभिनंदन. खासदार संजय राऊतांचा खोचक टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या सिंधुदुर्ग दौरा. नौसेना दिनानिमित्त मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.